शेकडो दिव्यांची आरास आणि नयनरम्य शृंगार हे दृश्य आहे कौंडण्यपूरच्या अंबादेवी मंदिराचं. विदर्भाची पुरातन राजधानी माता रुक्मिणीचे माहेरघर व कुलस्वामिनी अंबिका मातेचे शक्तीपीठ असलेले श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे चैत्र रामनवमी देवी नवरात्री उत्सव श्री अंबिका देवी संस्थान येथे दिनांक 22 ते 30 मार्च दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पहाटे होणारा देवीचा अभिषेक हा प्रत्येक भक्तासाठी आनंदाचा क्षण असतो, कारण या मंदिरात अभिषेक वेळी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला दुग्धस्नानाची संधी दिली जाते. हे इथलं वैशिष्ट्य. त्यानंतर देवीचा होणारा नयनरम्य शृंगार म्हणजे भक्ताने एकटक बघत राहावं असंच काही. असं अनोखं वैशिष्ट्य असलेलं कौंडण्यपूरचं हे पुरातन अंबिका देवी मंदिर माता रुक्मिणीचं हरण सुद्धा याच ठिकाणाहून झालं असून प्राचीन काळापासून हे मंदिर भक्तांचं श्रद्धास्थान आहे. नवरात्रात 9 दिवस होणाऱ्या उपक्रमाविषयी नरेंद्र महाराज पुरी यांनी आरसीएन न्यूजला ही माहिती दिली आहे. 471 दिवस चालू आहे बाबा. आश्विन नवरात्रात भरपूर राहतात, म्हणजे 1151 राहतात. त्या चैत्रात 451 आहे. भक्ताचा आनंद आहे. सर्वजण रोज दर्शनाला येतात, अभिषेक चालूच राहतात, महाप्रसाद सुद्धा चालू राहतात, भक्त पुरण आणि लग्न सुद्धा चालूच ठेवतात. हा सर्व भक्तांचा आनंद आहे. कौंडण्यपूरची महिमा या ठिकाणी सर्व 5 सत्या होऊन गेल्या. वैशिष्ट्य नावाची गंगा आहे आणि सर्वच कार्यक्रम या ठिकाणी आषाढी, कार्तिक आणि दोन्ही नवरात्र चैत्र आणि आश्विन सर्व भाविक भक्ताचा आनंद आहे. आमच्या इथे चैत्र नवरात्रीचा कार्यक्रम जो आहे तो दरवर्षी खूप साजरा प्रकारे चांगला होतो आणि विशेष करून आमच्या इथे अखंड दीपज्योत, मनोकामना सिद्धी अखंड दीपज्योत म्हणतो त्याला, ते कंटिन्यू एकसारखे आपल्या नावांचे समजा किंवा आपलं कार्य सिद्धी करण्यासाठी अखंड दिवे जळतात. त्याच्यानंतर आपल्या आईचा शृंगार, खूप असा एक आनंदमय शृंगार असतो आपल्या आईचा. आपल्या आईचे शृंगारांचे तुम्हाला जर तुम्ही जर मनपूर्वक आईचा शृंगार करत असेल किंवा तुम्ही सेवा करत असेल त्यांचीवाली किंवा तुम्ही भावपूर्वक दर्शन करत असेल तर तुम्हाला साक्षात आईचे दर्शन होतात आणि खूप असं गोड स्वरूप आहे आईचं. आणि साधारणतः आम्ही आता इथे लहानपणापासूनच सेवा देऊन राहिलो सगळेजणं. तर श्री नरेंद्र महाराज यांच्या कृपेने सुद्धा आम्हाला एक फार हे मिळालं, इथे सेवा करण्याचं एक जागा मिळाली बा, किंवा ते आम्हाला सगळं कार्य ते आम्हाला समोर करतात की तुम्ही जा, तुम्ही हे करा, ते करा, ते करा, आमच्या सगळ्या मुलांवरती ते सोपवून देतात. आणि खरोखरच आमचे एक आमच्या कर्माचे फळच म्हणा किंवा आमच्या मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असेल, या जन्मात आम्हाला आईची सेवा मिळाली आणि खूप चांगल्यापैकी नवरात्र उत्सव साजरा होता आपल्या इथे.